अंबरनाथ शहरात सध्या कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सोसायट्यांमधील ओला कचरा उचलण्यास पालिकेने नकार दिल्याने शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दरम्यान स्वतःचं अपयश झाकण्यासाठी पालिकेने नागरिकांवर कचरा प्रक्रियेचा दबाव टाकल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी केलाय. येत्या काही दिवसात पालिकेने कचरा कोंडी न फोडल्यास पालिकेसमोर कचरा टाकण्याचा इशाराही भाजपने दिलाय. खरं तर एवढ्या सहजासहज तो काही प्रकल्प सोसायटींमध्ये राबवणं शक्य नाही. मुख्य अधिकाऱ्यांनी असतील किंवा ते आरोग्याचे अधिकारी असतील यांनी वर्तमान परिस्थितीत तिकडं काय अवस्था आहे, अनेक सोसायटींमध्ये तर असे काही प्रकल्प राबवण्याकरता जागा देखील शिल्लक नाही, त्याच्या पलीकडे कोणता व्यक्ती त्याच्या घराच्या खिडकीसमोर असा कोणता कचरा कुंडी उभारून दे उभारायची परवानगी देईल हे देखील त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. खरं तर संपूर्ण ए सी कॅबिनमध्ये बसून निवळ कुठंतरी नगरपालिकेचं अपयश लपवण्याकरता ह्या शहरातील 5% लोकांवरती हा पूर्णपणे भार टाकण्याचं काम ही नगरपालिका करत आहे. खरं तर आपल्या माध्यमातून मी या नगरपालिकेला विचारतो की गेल्या 2016 ज्या कॉन्ट्रॅक्टदारला तुम्ही काम दिलंय, आज मागच्या महिन्यामध्ये त्याला 6 महिन्याची मुदतवाढ देखील त्या ठिकाणी त्याला दिली, परंतु त्याच्याकडंच कोणत्याच प्रकारचे यंत्रणं किंवा व्हेकल त्या ठिकाणी ओला कचरा सुका कचरा नेण्याकरता उपलब्ध नाही. पूर्ण ह्या टेंडरमध्ये कुठेच ट्रॅक्टरची तरतूद नाही. आज आम्ही नगर ट्रॅक्टर आणि डंपरमध्ये देखील कचरा उचलताना ह्या शहरामध्ये पाहतो. म्हणून नगरपालिकेने सर्वप्रथम प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी बघावं, काय करणं शक्य आहे काय नाही. पहिले तर तुम्ही तुमच्या जिकडं तुम्ही कचरा व्यवस्थापनाचं तुमच्याकडंच योग्य यंत्रणा नाही, त्याच्यामध्ये तुम्ही लोकांकडनं जो सुका कचरा देखील नेत आहात ते तुम्ही कुठं डिस्पोज करणार याची तुमच्याकडं आजपर्यंत एक योग्य जागा नाही. आज कुठंतरी DMC रोडवरती एक मिनी डम्पिंग ग्राउंड हे नगरपालिकेने तयार केलं. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचं मी कठोर शब्दात ह्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो.